खामगाव येथील अवैध रेती वाहतुकीस महसूल प्रशासनाचे भय. बुलढाणा जिल्ह्यात रेती माफियांचा मोठा सुळसुळत निर्माण झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अभयामुळे बुलढाणा जिल्ह्यात सरासरी रेतीची अवैधरित्या वाहतूक सुरू आहे. असाच काहीसा प्रकार आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आढळून आला. अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला स्थानिक तलाठ्याने अडवून त्यांच्याकडून चिरीमिरीचा प्रयत्न करत होता. एवढ्यात खामगावचे काही स्थानिक पत्रकार त्या ठिकाणी दाखल झाले व हा सगळा सावळा गोंधळ त्यांनी डोळ्यांनी पाहिला. एवढंच नाही तर या प्रकाराबाबत तहसीलदारांकडे सुद्धा तोंडी तक्रार करण्यात आली. मात्र तहसीलदारांनी सुद्धा या प्रकाराकडे डोळेझाक केला असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात रेती घाट बंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक होतेच कशी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सदर गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तहसीलदार शीतल रशाळ यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ऑन कॅमेऱ्यांवर बोलण्यास सक्क नकार दिला व तलाठी गायकोड यांना त्यांच्या या कार्यावर पडताळ टाकून त्यांना अभय दिले. आरआरसी न्यूज करता सूरज देशमुख खामगाव.